मित्रांनो, सध्या आपल्या कोकणात परप्रांतीय व्यावसायिक हे जास्त करून हार्डवेअर व्यवसायामध्ये आणि बेकरी व्यवसायामध्ये संपूर्णपणे घुसलेले आहेत आणि आपल्या कोकणातलं भरपूर म्हणजे 80 ते 85% मार्केट कॅप्चर करत आहेत. तर ह्या अशा संपूर्ण परिस्थितीत आपला मराठी व्यावसायिक हार्डवेअरच्या व्यवसायामध्ये उतरत नाही आहे. पण माझा मित्र सिद्धेश पावसकर, आम्ही कॉलेजला एकत्र होतो, तर त्याने स्वतःचं ट्रेडर्स हार्डवेअरचं दुकान या ठिकाणी ओपन केलेलं आहे कसाल मालवण रोडला. आदिश ट्रेडर्स म्हणून हे दुकान आहे, तुम्ही मागे बघू शकता शॉप. तर ते जस्ट 4 दिवसापूर्वी सुरू झालेलं आहे. आणि या हार्डवेअरच्या दुकानामध्ये कोणकोणते प्रोडक्ट्स आपल्याला मिळणार आहेत तर याची संपूर्ण माहिती ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सर्वप्रथम मी सुवर्ण कोकण ब्लॉगच्या माध्यमातून आणि एक कोकणी माणूसच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो आहे की रिक्वेस्ट करतो आहे की हे जे संपूर्ण परप्रांतीय हार्डवेअर व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून आपल्या घरासाठी बांधकामासाठी लागणारं सामान खरेदी न करता आपले जे स्थानिक मराठी हार्डवेअर व्यावसायिक असतील त्यांच्याकडूनच सामान सर्व खरेदी करा. तर सिद्धेशकडे आता स्टील, सिमेंट आणि इतर काही प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मी पुन्हा एकदा आपल्या तरुणांना आवाहन करतो आहे, गाव सोडून जे मुंबईमध्ये नोकरीसाठी वगैरे जातात, तर त्यांनी कृपया अशा सिद्धेश पावसकर हा जो आपला मित्र आहे यांच्याकडून आदर्श घेऊन स्वतःचा व्यवसाय आपल्या गावातच सुरू करा. तर मंडळी, आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असे आपण मराठी व्यावसायिकांचे, स्थानिक कोकणी व्यावसायिकांचे व्हिडिओ यापुढेही घेऊन येत राहणार आहोत. कसाल मालवण रोडवर आदिश ट्रेडर्स म्हणून हे नवीनच हार्डवेअरचं दुकान ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी ही पूर्ण दुकानाची शेड आहे, इथे संपूर्ण स्टीलचं गोडाऊन आहे आणि बॅक साईडला सिमेंटचं गोडाऊन आहे. तर आपला मित्र सिद्धेश पावसकर याच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि सिद्धेशकडून त्याच्या सर्व या दुकानाची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश पावसकर, राहणार सुकळवाड. आता मीच नवीन व्यवसायाला आदिश ट्रेडर्स या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. प्रोफेशनली मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि विक्रम TMT याची पूर्ण सिंधुदुर्गची डिस्ट्रीब्युटरशिप मी घेतलेली आहे. या नवीन व्यवसायामध्ये माझी एक इच्छा होती की आपण पण हार्डवेअर क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे, कारण आपल्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच लोक ह्या व्यवसायामध्ये आहेत. त्यानुसार विक्रम म्हणजे विनायक इस्पात या कंपनीची आणि माझी ओळख झाली. त्यानंतर मी स्वतः बेळगाव येथे जाऊन ह्या पूर्ण इस्पातचा फॅक्टरी व्हिजिट केली आणि कंपनीचे जे ओनर आहेत श्री विक्रम जी भेंडके साहेब यांचं पूर्णपणे मला ह्या व्यवसायासाठी मार्गदर्शन मिळालं. त्याचसोबत त्यांचे मार्केटिंग हेड आहेत शिरीष सर, त्यांचंही मला ह्या गोष्टीसाठी पूर्णपणे मार्गदर्शन मिळालं. त्यानंतर त्यांची पूर्ण टीम सिंधुदुर्गमध्ये आली, आम्ही पूर्ण सिंधुदुर्गचा एक सर्वे केला की आपलं किती काउंटर्स आहेत किंवा स्टीलचे किती दुकानं आहेत याचा पूर्ण सर्वे करून त्यानंतर मी हे 25 जानेवारीला मी स्वतः माझ्या आउटलेटचं ओपनिंग केलं आणि कंपनीने एक माझ्यावर पूर्णपणे सिंधुदुर्गची जबाबदारी जी आहे ती पूर्णपणे माझ्यावर दिली आणि ती यशस्वीपणे मी सुरू केलेली आहे. पण हा ज्यावेळी मी सर्वे करत होतो त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती की ह्या व्यवसायामध्ये आपली मराठी व्यावसायिक खूप कमी आहेत आणि मी स्वतः कन्स्ट्रक्शन या फील्डमध्ये असल्यामुळे त्या प्रत्येक गोष्टी मला त्यांचं ज्ञान अवगत आहे की बाबा कुठली गोष्ट आपल्याला लागणार आहे आणि तो एक माणूस डोक्यात ठेवून मी पूर्णपणे आपण एक दुकान सुरू करू ह्याने मी ही सुरुवात केली. त्याचबरोबर मी आता सध्या सिमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टीने सुरुवात केलेली आहे आणि जी गोष्ट आपल्याला घर बांधकामासाठी आवश्यक लागणार आहे ती इथे उपलब्ध करून देण्याचा माझा माणूस आहे. तर आता सिद्धेशकडून आपण सर्व त्याच्या हार्डवेअर दुकानाविषयी माहिती घेतली, व्यवसायाविषयी. तर इकडे प्रोडक्ट्स कोणते आहेत ते आपण बघूया. सध्या अवेलेबल इथे मी हे बांधकाम करण्यासाठी जे गवंडी कामगार असतात त्यांना आवश्यक जी इसेन्शियल गोष्ट आहे ती थापी आहे, बरोबर, ती मी सध्या इथे उपलब्ध करून दिलेली आहे. तो सोबत शटरिंग वर्कसाठी जी आपल्याला बाइंडिंग वायर लागते ती पण अवेलेबल केलेली आहे. प्लस आपण इथे खिळे जे आहेत आपण त्यांना वायर नेल्स म्हणतो ते पण ही मी जे आवश्यक साईज मध्ये आहेत 2 इंच 2 इंच 3 इंच त्या पूर्णपणे मी इथे उपलब्ध करून दिलेले आहेत.
सोबत इकडे लाईन दोरी, लाईन त्याच्यानंतर दोरी जे पण आहे हा आणि ही आपली स्टील कटर कटिंग ब्लेड, ब्लेड पण ठेवलेली ब्लेड आहे. ओके. आणि आताच माझा आणि सिद्धेशचं बोलणं झालं, ही जी समोर तुम्हाला ओपन सर्व जागा दिसते ते इथे फर्निचर कडून पूर्णपणे इथे पूर्ण हार्डवेअरचा सेटअप इथे करण्याचा माझा हे आहे. बरोबर, ते भविष्यात, कारण या गोष्टीसाठी भरपूर इन्व्हेस्टमेंट लागते. बरोबर, त्यामुळे मी हळूहळू एक एक गोष्ट यामध्ये ऍड करत करणार आहे. नक्कीच नक्कीच. आणि मित्रांनो, तुम्ही देखील सिद्धेश सारखे जे तरुण आहेत जे या हार्डवेअर व्यवसायात उतरत आहेत ना, त्यांना नक्की सपोर्ट करा, त्यांच्याकडून सर्व सामान घ्या विकत, जेणेकरून त्यांच्या व्यवसायाला देखील प्रोत्साहन मिळेल. तर इकडे आता आपण स्टीलच्या यार्डकडे जाऊया. इथे कोणकोणते आता स्टीलचे बार्स अवेलेबल आहेत आपल्याकडे? आता हे 12 mm आहे, 12 mm, 8 mm आहे, 8 mm, 6 mm आहे, 16 mm, 16 mm, इथे 20 mm आहे पण ते खाली आहे. बरोबर. हा, हे रेग्युलर आपण म्हणजे आता आम्ही देखील कॉन्ट्रॅक्टर आहोत, 8-10 12 mm, 8-10 12 mm, 16 mm हे कॉमन साईज आहे. हे 10 mm खाली आहे, 20 mm खाली आहे, प्लस आपल्या कंपनीचं प्रोडक्शन म्हणजे हे 12 mm स्क्वेअर बार पण आपल्याकडे अवेलेबल आहे, 6 mm स्क्वेअर बार पण अवेलेबल आहे, आणि 20-3 25-3 20-5 25-5 सगळ्या फ्लॅट पट्ट्या पण आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे ह्या आपण विंडोचे ग्रिल गेट वगैरे याला सर्व आपण ह्या गोष्टी वापरतो. म्हणजे सिद्धेशचा अभ्यास खूप खरोखर चांगला आहे, म्हणजे कंपनीच्या मार्फत सर्वे करताना ह्या सर्व गोष्टी, आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टरच आहेस तू, तर घराची कामं वगैरे देखील घेतो, बंगलोज त्याच्यानंतर इतर देखील सर्व कॉन्ट्रॅक्ट असतात. हे संपूर्ण एसेन्शियलच वस्तू आहेत. रेग्युलर तुम्ही हार्डवेअरच्या दुकानात गेलात तर याच वस्तू आपण विकत घेणार. तर इकडे आता आपण सिमेंट गोडाऊनकडे जाऊया. तर सिमेंट कोणत्या कंपनीचं आहे ते बघूया. सध्या आपल्याकडे अल्ट्राटेक आणि जेके सिमेंट, जेके सुपर आपल्याकडे ह्या दोन अवेलेबल आहेत. अल्ट्राटेक हा तर पूर्ण ब्रँड आहे, खूप चांगल्या क्वालिटीचा सिमेंट आहे. जेके सुपर पण चांगल्याच क्वालिटीचा आहे, क्वालिटीमध्ये दोघांमध्ये काही फरक नाही, फक्त किमतीमध्ये थोडासा फरक आहे, त्यामुळे तो फक्त एक चेंजेस होतो. तर हा आहे आपला विक्रम ब्रँड, जो सिंधुदुर्गात आत्ताच 25 जानेवारीपासून आपल्याला उपलब्ध झालेला आहे. आणि मेनली हा ब्रँड सोबत काम करण्याचं माझा हे म्हणजे हे जे मटेरियल बनतं आहे आपल्याला ते प्रॉपर बिलेट्सपासून बनतं आहे, जे ज्या की रिलोड स्क्रॅप मटेरियलपासून आपलं स्टील बनत नाही, त्यामुळे त्याची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे किंवा इलॉंगेशन आहे हे परफेक्ट येतं आहे. प्लस आपलं वेट पण, वेटमध्ये पण व्हेरिएशन नाही आहे आणि लेंथमध्ये पण व्हेरिएशन नाही आहे, त्यामुळे ह्या कंपनीसोबत मी जॉईंट झालो आणि ह्या कंपनीचं मी पूर्णपणे सिंधुदुर्गमध्ये डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली आहे. आणि सध्या बघायला गेलो तर आपल्याला आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स सिंधुदुर्गमध्ये मिळतो आहे, आणि तुम्ही सगळे आता व्ह्यूवर्स हे बघून आणि रिस्पॉन्स द्याल एवढा विश्वास आहे. प्रथमतः हा व्यवसाय सुरू करणं म्हणजे छोटी म्हणजे सोपी गोष्ट नव्हती, तरी पण मी माझ्या सर्व कुटुंबियाच्या मदतीनं किंवा जे कंपनीचे आमचे ओनर आहेत विक्रमजी बेनकेस आहेत यांच्या मदतीनं आणि आपले त्यांचे मार्केटिंग हेड्स शिरीष साहेब यांच्या मार्गदर्शनाने मी हा व्यवसाय सुरू करू शकलो. कारण ह्या व्यवसायामध्ये पैशाची इन्व्हेस्टमेंट ही खूप मोठी होते आणि ह्या सर्व गोष्टीला आपण मराठी माणूस फक्त मोठी इन्व्हेस्टमेंट कुठे आली की आपण मागे पडतो, त्याच्यावर मात करून मी हे सगळं ही सुरुवात केलेली आहे. आणि विशेषतः माझं कॉलेज गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये पूर्ण झाल्यानंतर मी गव्हर्नमेंट माझं स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्यानंतर मी हे 8-10 वर्ष ह्या कामा गव्हर्नमेंटच्या कामांमध्ये होतो, त्याच्यानंतर प्रायव्हेट कामं सुरू केली आणि त्याच्यानंतर असं वाटलं की बाबा आपण जे सगळं बिल्डिंग मटेरियल खरेदी करतो ही आपली बाहेरची लोकं येऊन इथे व्यवसाय करून त्यांच्याकडनं आपण खरेदी करतो आहोत, पण आपला इथे एकाही मराठी माणूस असं ह्याच्या ह्या व्यवसायामध्ये कमी आहेत, त्यामुळे असं जाणवलं की आपणही ह्या व्यवसायात यावं आणि इतरांनाही या व्यवसायाबद्दल माहिती देऊन त्यांनीही ह्या व्यवसायामध्ये उतरावं. माझी हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या व्ह्यूअर्सना विनंती आहे की हा आपला शॉप आहे मालवण कसल रोडला रानबंबोळी या गावी. तर आजूबाजूच्या सर्व ओरस असेल, पडवे असेल, कट्टा असेल, कसाल असेल किंवा आजूबाजूची सगळी जेवढी गावं आहेत त्या गावातील ज्यांना ज्या लोकांना साहित्य बांधकाम घर बांधकामासाठी आवश्यक साहित्य लागणार असेल तर अवश्य आपल्या या अजिश ट्रेडर्सला भेट द्या, तुम्हाला वाजवी दरात स्टील सिमेंट किंवा इतर वस्तूही तुम्हाला घरपोच मिळतील. तर मलाही सपोर्ट करा, पण अशा माझ्या प्रकारे एक मराठी तरुण जर नवीन व्यवसायात येत असतील तर त्यांनाही तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा. नक्कीच नक्कीच.
तर अर्धा तास एक गप्पा झाल्यानंतर मी आता निघालो आहे परत दुसऱ्या ठिकाणी. तर अजून एक आपला मित्र आहे, त्याच्या देखील व्यवसायाचं प्रमोशन करायचं आहे. त्याने देखील कृषीचं शॉप ओपन केलेलं आहे नवीन, त्याची देखील आपण पब्लिसिटी करणार आहोत. तर मी असंच आमच्या मित्रांना, स्थानिक जे आपले व्यावसायिक आहेत, त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रमोट करतच असतो, कारण आपला कोकणी व्यवसाय कुठेतरी गावी राहून पुढे गेला पाहिजे. जे परप्रांतीय आपल्या इकडे येऊन व्यवसाय करतात त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे, हाच एकमेव उद्देश आहे. आणि आता सिद्धेशची जवळपास अर्धा तास चर्चा सुरू होती, तर त्यामध्ये सिद्धेश देखील या व्यवसायात खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे फक्त त्याचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी येणारा जो आपला मराठी ग्राहक आहे तो फक्त स्टील, सिमेंट या गोष्टीसाठी न येता आपल्या इथे बांधकामासाठी लागणारी प्रत्येक एक छोटे छोटी गोष्ट या ठिकाणी त्याला त्या ग्राहकाला मिळाली पाहिजे, हा एकमेव त्याचा उद्देश आहे. भविष्यात स्टील, आता स्टील सिमेंट तर त्याने चालू केलेलंच आहे, भविष्यात टाईल्स, ग्रॅनाईट, त्याच्यानंतर हार्डवेअरमध्ये जे प्लम्बिंगसाठी मटेरियल लागतात, त्याच्यानंतर जे लोखंडी सर्व जे काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे मटेरियल जे हार्डवेअरमध्ये आपल्याला सर्व गोष्टी मिळतात ते देखील लवकरच चालू होतील. थोडासा वेळ लागेल कारण या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे आणि ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येते त्या ठिकाणी खूप काळजीपूर्वक पावले उचलावी लागतात. तर हळूहळू मार्केटचा अभ्यास देखील सुरू आहे आणि तुमच्या सर्व आशीर्वादाने सिद्धेशचा हा व्यवसाय नक्की यशस्वी होईल आणि आपण तो यशस्वी करायचा आहे. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अजून एका मराठी व्यावसायिकासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. चॅनलला नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.